देशातील दहा राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटना व विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या फेडरेशनची कामगार कष्टकऱ्यांच्या जिवाळ्याच्या बारा मागण्यांसाठी दोन सप्टेंबर दोन हजार पंधरा व दोन सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता परंतु भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने या मागण्यांबाबत कुठलीही दखल घेतली नाही या मागण्यांवर संघटनांची चर्चा ही केली उलट कामगार हिताचे असलेले तुटपुंजे कामगार कायदेही केंद्र व राज्य सरकार काढीत आहे कामगार वर्गाच्या बारा मागण्या पूर्ण करण्याऐवजी बरोबर उलटी पावले सरकार टाकीत आहे त्यामुळे कामगार वर्ग व वर जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यामुळे कामगार वर्ग व वर जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आज व उद्या पुढील मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय 28 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कामगार संमेलनात एकमताने घेण्यात आलाय विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या संजय हिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक